आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये लेंडी धरण संदर्भात मेघा पाटकर तसेच अन्यायग्रस्त शेतकऱ्यांची प्रतिनिधींची जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्यासोबत समन्वयक बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये आधी पुनर्वसन मग धरण असा निर्णय घेण्यात आलाय. म्हणजे या धरण प्रकल्पामध्ये ज्यांची घरे गावठाणे जात आहेत अशा लोकांच्या आधी पुनर्वसन करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. आधी सर्व पुनर्वसनाची कामे करणार असल्याचे मेघा पाटकर यांनी सांगितलं. लवकरच मुंबई मंत्रालय येथे या संदर्भात बैठक देखील लावणार असल्याचं आश्वासन जिल्हाधिकारी यांनी मेघा पाटकर यांना दिलंय. महाराष्ट्र सरकारने काही राष्ट्रीय नियम बदललेले आहेत मध्ये आणि त्यामुळे लेबर काही कमी होणार आहेत. पण लेबर कमी झाल्या तर काय होतं हे या वर्षी नर्मदेच्या खोऱ्यामध्ये हजारो घरं उद्ध्वस्त झाली. लेबर खाली आणलेल्या होत्या त्या कोट्या ठरल्या आणि हजारो एकर जमीन सुद्धा बुडाली ज्याचं भूसंपादन झालेलं नव्हतं. तेव्हा 38 तासाचा संघर्ष आणि 50,000 जवळजवळ कुटुंबांचं पुनर्वसन झाल्यानंतर सुद्धा आता आव्हान उभं राहू शकतं हे त्यांना आम्ही जाणीव दिलेली आहे. त्याही बद्दल झालेलं आहे. दुसरं की जिथे जिथे पेन्शनाचा फायदा मिळतो तिथे तिथे वेगवेगळे परिणामही होतात. उदाहरणार्थ की मायक्रो नेटवर्क जर बंद नाही तर शेतामध्ये पाणी जात नाही. आता सरकार तिथे पाईपलाईनचं नेटवर्क बनवणार असं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेलं आहे. पाईपलाईनीचे सुद्धा वेगवेगळे परिणाम असतात. ब्यूरो रिपोर्ट बातमीपत्र.